नमस्कार मित्रांनो, माझ्या वॉटर रिसोर्सेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर आपण या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. धामणी धरण, याला काही लोक सूर्या धरण असे देखील म्हणून ओळखतात. हे धरण महाराष्ट्र राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुक्यामध्ये धामणी या गावाच्या शेजारी बांधण्यात आलेलं आहे. हे धरण विक्रमगड ह्या शहरापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे, तर पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 57 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण अर्थफील्ड डॅम म्हणजे पृथ्वी भरण धरण असून हे सूर्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. ही सूर्या नदी वैतरणा नदीची उपनदी आहे. या धरणाचं बांधकाम 1983 ते 1990 या कालावधीमध्ये झालेले असून या धरणाची तांत्रिक बाबी अशी आहे. या धरणाची उंची 59 मीटर म्हणजे 194 फीट एवढी आहे गुगलानुसार, तर स्थानिकांच्या अनुसार 58.8 मीटर म्हणजे 190 फीट एवढी आहे. या धरणाची लांबी 1563 मीटर म्हणजे 5128 फीट हे गुगलानुसार आहे, तर स्थानिक माहितीअनुसार 623 मीटर म्हणजे 2280 फीट एवढी आहे. या धरणाला 5 वक्रद्वार आहे ज्याचा आकार 12 मीटर बाय 8 मीटर एवढा आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 10.06 TMC एवढी असून यात उपयुक्त साठा 9.76 TMC एवढा आहे. 6 मेगावॅट विद्युत निर्मिती केंद्र असून हे विद्युत निर्मिती केंद्र 1999 इन्स्टॉल झालेले असून 2002 MSEB हँडओव्हर म्हणजे हस्तांतर करण्यात आलेलं आहे. या धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांना पाणी पुरवठा होतो, तसंच वसई, विरार आणि मीरा भाईंदर या महानगरपालिकेसाठी देखील पाणी पुरवठा होतो. या धरणाच्या उजव्या कालव्या व डाव्या कालव्यामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. हे धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेले आहे. धरणाच्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे इथे हजारो पर्यटक येत असतात. मित्रांनो, आपण कधी जाणार या धरणाच्या परिसरामध्ये ते नक्कीच कळवा. स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणावर मनमोहक आणि अद्भुत अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. हे दृश्य सर्वांनाच वेड लावणारे आहे.